आपण पाहत आहात सेव्हन स्टार एक्सप्रेस. ठळक घडामोडींसाठी पाहुयात हेडलाईन्स. आळसनमध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न. विटा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी किरण तारळेकर यांची निवड. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाचा छापा. समर्पण फाउंडेशनच्या वतीने सई सोते हिजा सत्कार. तासगाव भिवघाट रोड बनला मृत्यूचा सापळा. अखेर तासगाव बसस्थानकावरील रस्त्याच्या कामाला मुहूर्त सापडला. प्रवाशात आनंदाचे वातावरण. खानापूर तालुक्यात टंचाई उपाययोजनांना त्वरित न केल्यास धरणे आंदोलन करणार खानापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांचा इशारा. मळणगाव यात्रेतील बळी प्रथेला विरोध. अंधश्रद्धा निर्मूलन बैठकीत निर्णय. आदर्श स्टेट बोर्डमध्ये कला प्रदर्शन उत्साहात. कला शिक्षक संदीप लोखंडे यांच्या चित्रांना प्रेक्षकांची दाद. वाळू माफियांविरोधात लवकरच ॲक्शन प्लॅन. 25 अधिक वाळू माफियांना आम्ही मोक्का लावणार. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले. तासगाव पक्ष प्रदोदपदी अनिल भाऊकुत्ते यांची निवड. आळसन तालुका खानापूर येथे आमचा गाव आमचा विकास या योजनेअंतर्गत विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. सरपंच इंदुमती जाधव व मान्यवरांच्या उपस्थितीत विविध ठिकाणचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. कारवे रोडवरील मायाक्कनगर येथे तांडावस्ती सुधार योजनेतून RCC गटर बांधकाम, कुंभार गुरुजी चौक, हायमास्ट LED पोल उभारणे, जिल्हा परिषद शाळेत संगणक कक्ष व कर्मचारी खोली बांधकाम यासह मुख्य शिवाजी चौकात काँक्रीटीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसवणे, मुख्य बुरुज दोन्ही बाजूस संरक्षक भिंत बांधकाम, गावातील अंतर्गत LED स्ट्रीट लाईट, नळ पाणी पुरवठा, पाईपलाईन व विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. गावामध्ये आमचा गाव आमचा विकास अशा पद्धतीचा शासनाची एक योजना आपण या ठिकाणी आळसनमध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांना बरोबर घेऊन आपण या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करीत आहोत. हे करत असताना गावाचा प्रत्येक अंग, प्रत्येक चौक, ज्या ज्या ठिकाणी सोयीसुविधा अजून उपलब्ध झालेल्या नाहीत त्यामध्ये बसवून आमचा गाव आमचा विकास ही योजना आणि ही संकल्पना चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा या ठिकाणी सरपंच महोदय इंदुमतीताई जाधव त्यांचे सर्व सहकारी, गावातील सर्व आजीमाजी नेते मंडळी आणि त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक, बंधू भगिनी यांच्या सहकार्यानं विकास कामांचा आज या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे. आज सकाळपासून आपण अनेक विकास कामांचा या ठिकाणी शुभारंभ केला. त्यापैकी मायाकानगर येथे तांडावस्तीतून RCC गटर बांधकाम, गावामध्ये हायमास्ट पूल, कुंभार गुरुजी चौक येथे, त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालय, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक या तिन्ही ठिकाणी हायमास्ट पोल उभा करून पूर्ण गावामध्ये LED संच बसवून चांगल्या पद्धतीची दिवाबत्तीची सोय या निमित्तानं आपण करीत आहोत. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेमध्ये संगणक कक्ष जो मुलांच्यासाठी अपुरा होता आणि त्यासाठी 14 वित्त आयोग आमचा गाव आमचा विकासमधून त्या ठिकाणी या भावी पिढीच्या शिक्षणात भर पडावी, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं याकरता संगणक कक्षाची त्या ठिकाणी आज उभारणीचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आंबेडकर नगर, उमाजीराव नाईक नगर या ठिकाणी नोदबोध घटकांच्या विकास योजनेतून आज रस्ता काँक्रीटीकरण, RCC गटर असे विविध प्रकारचे विकास कामे त्या ठिकाणी आज आयोजित केली आहेत आणि आजच पासून त्याचाही शुभारंभ होत आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असलेलं आळसनगाव हे औंध संस्थानातलं असून या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानणारा प्रत्येक वर्ग या ठिकाणी असून त्यांची या ठिकाणी रोजच्या रोज पूजापाठ होत असते. या निमित्तानं सर्वांनी मिळून गाव एकत्र येऊन
असं निर्धार केला की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी अश्वरूढ पुतळा उभा करायचा आणि त्याकरता गावातून लोकवर्गणी करण्यात आली. त्याचबरोबर पुतळा समिती, ग्रामपंचायत, सरपंच, त्यांचे सर्व सहकारी आणि गावातील सर्व नेतेमंडळी यांच्या सहकार्यातून या परिसरातील या मुख्य चौकातील सुशोभीकरण, मग हे ऐतिहासिक असलेले जुने बुरुज डागडुजीकरण करून व्यवस्थित करणे, या ठिकाणी या भागामध्ये अतिक्रमण होऊ नये म्हणून संरक्षण भिंतीचं बांधकाम, या निमित्तानं या ठिकाणी या चौकामध्ये काँक्रीटीकरण व संपूर्ण चौक पेव्हिंग ब्लॉक बसवणे, त्याचबरोबर इथं विद्युत रोषणाई आणि ही मुख्य जो दरवाजा आहे गावामध्ये आज जायची मुख्य स्वागत कामान आहे, ती स्वागत कामान या ठिकाणी उभा करण्याचं काम सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी चालू आहे आणि या कामाचा यापूर्वीच शुभारंभ झालेला आहे. आज नव्यानं या ठिकाणी परिसरामध्ये सुशोभीकरणाच्या कामाचा, उर्वरित कामाचा आज ही शुभारंभ करून लवकर याचंही काम, या परिसरातलं काम पूर्ण करून उद्घाटन घेण्याचं प्रस्तावित आहे. त्याचबरोबर या गावामध्ये ऐतिहासिक नळ पाणी पुरवठा योजना जी 2,17,00,000 जलशुद्धीकरणासह त्याचं आज गावामध्ये काम पूर्ण होत आलेलं आहे. वितरण व्यवस्थेचं काम गावांतर्गत आज चालू करायचा सगळ्यांनी मानस घेतलेला आहे आणि ते काम आज या ठिकाणी नुकताच मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करून चालू करण्यात आलेलं आहे. येत्या महिन्या 2 महिन्याच्या काळात ही संपूर्ण कामं पूर्ण करून आपण या चांगल्या वातावरणामध्ये सर्वांनी एकत्र येऊन आम्ही सर्वजण गावामध्ये उद्घाटन सोहळा वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी बोलवून आयोजित करणार आहोत. त्याचबरोबर ग्रामपंचायत भुवनचं सुद्धा 2 दिवसामध्ये या ठिकाणी नेतेमंडळीनं बोलवून थोडीशी वेळ अजून मिळालेली नाही, वेळ मिळाली की त्याचाही शुभारंभ आमचा गाव आमचा विकास या अंतर्गत 2 दिवसामध्ये करण्याचं ठरलं असून यामध्ये तरुण बुजुर्ग सर्व पक्षातील नेतेमंडळी, गावातील सर्व होतकुरू बंधू भगिनी यांचं या सर्व योजना राबवण्यामध्ये सहकार्य मिळालेलंच आहे, पुढेही मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आळसण ग्रामपंचायतीच्या वतीनं आज इथं उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं, पत्रकार बंधूंचं, मी ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि आमच्या पुतळा समितीच्या वतीनं हार्दिक असं आभार. विटा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी किरण तारळेकर यांची निवड एकमताने झाली. यावेळी नूतन नगराध्यक्षा सो प्रतिभाताई पाटील या म्हणाल्या की जनतेने ज्या पद्धतीने आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या पद्धतीने आम्ही जनतेचा विश्वास सात ठरवून दाखवू, आम्ही जास्तीत जास्त जनतेची काम करू व त्यांच्या क्षमता त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आज या ठिकाणी पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी किरण तारळेकर तर स्वीकृत नगरसेवकपदी वैभव पाटील, अनिल म बाबर, महेश कदम यांच्या एकमताने निवडी पार पडल्या आहेत. विटा नगरपालिका 2016 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जे सर्व लोकांनी आम्हाला निवडणुकीमध्ये खूप मोलाचं सहाय्य केलेलं आहे, खूप मताधिक्यानं आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्याबद्दल मी सर्वांची मनापासून आभारी आहे. आणि आज नगरपालिकेला खऱ्या अर्थानं कामकाजाला सुरुवात झालेली आहे आणि आज उपनगराध्यक्ष निवड एकमतानं झालेली आहे. ते उपरांत उपनगराध्यक्ष माननीय श्री किरण तारळेकर यांची निवड झालेली आहे आणि स्वीकृत नगरसेवकांसाठी माननीय श्री वैभवदादा पाटील, माननीय श्री महेश कदम आणि माननीय श्री अनिलप्पा बाबर यांची निवड झालेली आहे. आणि ज्या अर्थाने या सर्व निवडणुकीमध्ये जे लोकांनी आम्हाला विश्वासार्थ ठरवले आहे, खूप बहुमताने आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतेच आणि ते धन्यवाद
मी कामाच्या स्वरूपातून पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. पूर्ण आमची टीम आहे ते आम्ही म्हटलं होतं कसं की मी नाही आम्ही त्याप्रमाणे आम्ही सर्वजण निवडून आलेलो आहोत आणि त्या तुम्ही निवडून दिलेल्या विश्वासाला आम्ही 100% खात्रीनं काम करण्याचा आम्ही पारदर्शक कारभार करण्याचा आम्ही पूर्ण पात्र आहे. सर्व विटेकरांनी ज्या विश्वासार्थ आम्हाला निवडून दिलेला आहे त्या सर्वांच्या विश्वासाला पात्र आम्ही ठरणार आहे आणि 100% पारदर्शक कारभार करण्याचा आम्ही मानस ठेवलेला आहे. धन्यवाद. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाने अचानक छापा टाकला. यावेळी मुख्य कार्यालयात आयकर अधिकाऱ्यांच्या 15 जणांच्या पथकाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. दुपारनंतर अचानक आयकर विभागाचे पथकाने छापा टाकल्याने खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकेत 317 कोटी जमा झाले आहेत. नाबार्डच्या चौकशीनंतर जमा झालेल्या 317 कोटींच्या रकमेच्या चौकशीसाठी आज दुपारी अचानक आयकर विभागाने सांगली मिरज रोडवरील सांगली जिल्हा बँकेवर छापा टाकला. यावेळी आयकर विभागाच्या पथकाने बँकेच्या कागदपत्रांची आणि खातेदारांच्या खात्यांची चौकशी सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते. रात्री उशिरापर्यंत कागदपत्र तपासणी सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या छाप्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली. रामचंद्र मिशन शहाजहापूर उत्तर प्रदेश यांच्या वतीने राष्ट्रीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील मराठी भाषा निबंध स्पर्धेत सई चोते हिचा देशामध्ये 2nd क्रमांक आला आहे. तिच्या यशाबद्दल समर्पण फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सौ शीतल बाबर म्हणाल्या की सई चोते ही विट्याची लेख असल्याचा प्रचंड अभिमान आहे. तिच्या या यशाचे विट्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. येथील मुलांना योग्य मार्गदर्शन शालेय सुविधा योग्य रीतीने पुरवल्या तर विट्यातील अनेक मुले सई चोथे सारखे उज्ज्वल यश प्राप्त करतील असा मला विश्वास आहे. सई चोतेला मार्गदर्शन करणारे डॉक्टर प्राचार्य मेघाताई गुळवणी, मुख्याध्यापक DP कुलकर्णी तसेच PP पाटील यांचेही सौ शीतल बाबर यांनी अभिनंदन केले. सई चोते सध्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे स्वर्गीय किशाबापू कोंडोपंत गुळवणी माध्यमिक विद्यालय विटा येथे इयत्ता 9वी मध्ये शिकत असून ती संजय अशोक चोते यांची कन्या आहे. यावेळी दीपा चोते व समर्पण फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. तासगाव उपविभागा अंतर्गत टोप, वडगाव, शेगाव, आष्टा, तासगाव, भिवघाट रोडचे रुंदीकरणाचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. कामाच्या बाजूने कोणत्याही प्रकारे रिफ्लेक्टर लावण्यात आलेला नाही, त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या गाड्या या सुसाट वेगाने जातात. त्याचा त्रास हा लहान दुचाकी गाड्यांना मोठ्या प्रमाणावर होतो अशी परिस्थिती ही दिवसा होत आहे. रात्रीच्या वेळी तर मग न बोललेलेच बरे. चारचाकी वाहन चालक हे या रोडवरून प्रवास करत असताना कोणत्याही प्रकारे स्वतःच्या वाहनाची लाईट कमी जास्त करत नाहीत, त्यामुळे लहान गाड्यांना व कमी लाईट असलेल्या वाहनांना रस्ता नेमका कोठे आहे हे समजत नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता प्रवाशांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रकाश पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले, जर त्या संबंधित ठेकेदाराने कामावर रिफ्लेक्टर लावले नसतील तर आजच्या आज मी त्या रिफ्लेक्टर बसवण्यास सांगतो, अन्यथा काम बंद ठेवण्याचे आदेश देतो असे सांगण्यात आले. तासगाव भिवघाट रस्त्यावरती रुंदीकरणाचे जे काम चालू आहे त्यासाठी लागणाऱ्या खुदाईला वाहतुकीला संरक्षण म्हणून रिफ्लेक्टिव्ह रिबन बसवून आज दुपारपर्यंत बसवण्यात येतील. सध्या चुना मारलेले दगड खोदायचे कडेने ठेवलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या तासगाव येथील मध्यभागी असलेल्या बसस्थानकाच्या रस्त्याला अखेर मुहूर्त सापडला. त्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. तासगाव तालुका हा 69 गावांनी वेढलेला आहे, मात्र या ठिकाणी तालुक्याला किमान रोज 1000 लोकांची ये जा होत असते. मात्र या बसस्थानकावरील काम हे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले होते. या रस्त्याची वारंवार तक्रार करूनही हा रस्ता होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी व नागरिकांनी आशा सोडून दिली होती. मात्र दरम्यानच्या काळात वारंवार हे प्रकरण न्यूजने दाखवून अखेर या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झालेले आहे.
तासगाव तालुक्यातील अनेक खेडोपाडी राहत असलेले ग्रामीण भागातील नागरिक हे तालुक्याला काही ना काही कामानिमित्त रोज हजारो लोक येत असतात. त्यांना या बसस्थानकावर येत असताना या बसस्थानकावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता तो सहन करावा लागणार नाही, त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बऱ्याच वर्षापासून आपल्या तासगाव आगार एसटीचा रस्ता हा रखडलेला होता, तरी आता आपला चांगला आणि एकदम व्यवस्थित रस्ता झालेला आहे. तरी आपण एसटी आगाराचे आम्ही आभार मानतो. बरेच दिवस रखडलेले रस्त्याचं काम आता सुरू झाले, त्यामुळे जरा समाधान वाटतं. खानापूर तालुक्यात टंचाई उपाययोजना त्वरित न केल्यास धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा खानापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनी 7 स्टारला दिलेल्या मुलाखतीत दिला आहे. खानापूर तालुका त्वरित टंचाईग्रस्त जाहीर करून पिण्याच्या पाण्यासाठी मागणीनुसार टँकर सुरू करण्यात यावेत. तसेच महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने शेती पंपावर 9-15% केलेली वीजवाढ रद्द करण्यात यावी. त्याचबरोबर टेंबू योजनेच्या सुधारित आराखड्यामध्ये भिकवडी बुद्रुक, रेनावी, रेवनगाव, धोंडेवाडी, घोटी खुर्द, घोटी बुद्रुक, ऐनवाडी, जखीनवाडी, जाधववाडी, मेंगानवाडी, बेनापूर, भडकेवाडी, धोंडेवाडी, हिवरे, पळशी, ताडाचीवाडी, बानुरगड या गावाच्या लाभक्षेत्रात समावेश करण्यात यावा. अन्यथा 9-1-2017 रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणे भाग पडेल असा सज्जड इशारा मुळीक यांनी दिला. सुधारित आराखडा मंजूर करण्याच्या दृष्टीने शासनाच्या पातळीवर जो काही विचार सुरू आहे त्या आराखड्यामध्ये आपल्या तालुक्यातले भिकोडी बुद्रुक वगैरे 17 गावं अजूनही टेबू योजनेमध्ये समाविष्ट नाहीत. ती गावं समाविष्ट करून त्या पद्धतीचं नियोजन केलं झालं पाहिजे अशा मागणीचं निवेदन आम्ही काल तहसीलदार दिलेलं आहे. आणि 2 तारखेपर्यंत शासनानं या संदर्भात जर काय निर्णय घेतला नाही सकारात्मक तर 9 तारखेला आम्ही तहसीलदार कार्यालयाच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन करणार आहे. देव कोणत्याही प्राण्याला क्रूरपणे आणि उघड्यावर हत्या करून बळी किंवा नैवेद्य मागत नाही आणि बळी दिला नाही म्हणून कोणता देव कोपत नाही, तेव्हा प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून ही प्रथा बंद करा. या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉक्टर प्रदीप पाटील यांच्या आव्हानाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत येणाऱ्या यल्लमा देवीच्या यात्रेत गेली कित्येक वर्ष चालू असलेल्या बोकड बळीची प्रथा बंद करण्याचा निर्णयाला पाठिंबा दिला. येत्या 1 जानेवारीला नैवेद्य व 2 जानेवारीला मुख्य दिवस किसाचा कार्यक्रम अशी मळणगाव येथील यल्लमा देवीची यात्रा आहे. गेल्या कित्येक वर्षे मुख्य दिवशी देवाची पालखी किसात जाण्याच्या अगोदर बोकड बळी दिला जातो, परंतु किसाच्या दिवशी सोमवार आहे आणि गावाचे ग्रामदैवत शंभू महादेव असल्याने गावात मांसाहार पूर्ण वर्ष आहे. मग बोकडाचा बळी द्यायचा का याबाबत यात्रेच्या नियोजनाच्या बैठकीत पण सूर निघाला होता, पण ही बळी प्रथा कायमचीच बंद करू या उद्देशाने या बैठकीत अनिसच्या कार्यकर्त्यांसह सरपंच रमेश भोसले, कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन निकम यांनी अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा आणि प्राणी संरक्षण कायदा याविषयी प्रबोधन केले. लोकनेते मान्य हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्डमध्ये कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक PT पाटील, संस्थेचे संचालक सलीम तांबोळी, शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान उपस्थित होत्या. या प्रदर्शनामध्ये चित्रकला, कार्यानुभव, मातीकाम आदी हस्तकलांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला होता. सुमारे 1200 कलाकृती प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले होत्या. हे प्रदर्शन पाहण्यासाठी तालुक्यातील लोकांनी हजेरी लावली. यामध्ये विशेष बाब म्हणजे कला शिक्षक संदीप लोखंडे यांनी स्वतः काढलेले सुमारे 400 पेंटिंग्स प्रेक्षकांचे मनमोहून टाकणारे होते. ही त्यांची कला पाहून संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील यांनी कला शिक्षकाला शाबासकी देऊन त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री वैभवदादा पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक PT पाटील यांचे सहकार्य लाभल्याने श्री संदीप लोखंडे यांनी यावेळी सांगितले.
राज्यात बाळू माफियांकडून सरकारी अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे यापुढे बाळू माफियांची दादागिरी आम्ही मोडून काढणार असून बाळू माफियांविरोधात लवकरच ॲक्शन प्लॅन करत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितली आहे. यांनी सांगलीत दिली, एका महिन्यानंतर राज्यात किमान 25 अधिक बाळू माफियांना आम्ही मोका लावणार असून सरकारी अधिकाऱ्यांच्या शर्टाला हात लावलेला यापुढे कदापि खपवून घेतला जाणार नाही असा गर्भित इशाराही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील वाळू माफियांना दिला. आज आम्ही दुपारी 3 नियोजन बैठकीला यायला उशीर होऊन सुद्धा एक खूपच सिरियस मीटिंग घेतली, ज्याला सर्व पोलीस अधिकारी सर्व महसूल अधिकारी होते. इथे आलं की बाजार होतो म्हणून आम्ही ती बाजूला मर्जेच्या गेस्ट हाऊसवर घेतली. ज्या बैठकीमध्ये परवा घडलेल्या घटनेचा आम्ही पूर्ण आढावा घेतला आणि आमची आता 9 तारखेला तहसीलदारच्या वरचे सगळे आणि पोलीस स्टेशनच्या इन्चार्जच्या वरचे सगळे अशी एक बैठक आम्ही करणार आहोत. त्याच्या आधी SP 2 येतील, ते यांचा खूप अभ्यास आहे, त्यामुळे हे आणि आमचे कलेक्टर हे याचा आराखडा तयार करतील की जिल्ह्यातली ही तस्करी दादागिरी कशी मोडून काढायची. आम्ही तुमच्या माध्यमातून सगळ्यांना इशारा देतो की आम्ही सरकारी अधिकाऱ्याच्या शर्टाला हात लावलेलं सहन करणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातला आढावा तुमच्या माध्यमातून लोकांनी घ्यावा. आम्ही मोठमोठ्या राजकीय कार्यकर्त्यांच्या गळ्यातल्या तायतांना हद्दपार करण्यापर्यंत गेलेलं आहे. सरकारी अधिकारी हात लावलेलं चालणार नाही आणि त्यामुळे आम्ही एक मोठा ॲक्शन प्लॅन तयार करतो. त्या महिन्याभरामध्ये किमान 25-30 जणांना आम्ही ओका लावणार आणि त्यांच्या गुन्ह्यांच्या आधार लावणार. किंवा बाई हे काही हुकुमशाही नाही करत आहे, आम्ही त्यांच्या सगळ्या फाईली आम्ही ओपन करणार. या जिल्ह्यामध्ये सरकारी अधिकाऱ्याला हात लावलेला आम्ही सहन करणार नाही. बरं झालं, मी तुम्हाला धन्यवाद देतो. आम्ही ठरवलं होतं की मीटिंग भाजप सरकारच्या नोटबंदीच्या विरोधात मुकधरणे आंदोलन करू पाहणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना घरातच स्थानबद्ध करून मोदी मुंबईत असेपर्यंत घराबाहेर पडू न देण्याचे षडयंत्र पोलिसांनी करून नंतर त्यांना अटक करण्यात आली आणि काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला व पुणे येथे मेट्रो भूमिपूजनावेळी काँग्रेसतर्फे निदर्शनं करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठी हल्ला करण्यात त्यात माजी आमदार मोहन जोशी जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशा या हुकुमशाहीच्या विरोधात सांगली येथे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी लोकशाही मार्गानं आमच्या काँग्रेस नेत्याने आणि तिथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलेलं होतं आणि असे हे आंदोलन त्या ठिकाणी भाजप सरकारनं लोकशाही करून ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. पुणे येथे आमचे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते जखमी झालेत, त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं. मुंबई इथल्या आमच्या तमाम काँग्रेस नेत्यांना पदाधिकाऱ्यांना प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्यांच्या घरामध्ये स्थानबद्ध केलं आणि मोदी मुंबईतून निघून गेल्यानंतर त्यांना पुन्हा सोडलं आणि पुन्हा त्यांना त्या ठिकाणी अटक केलं. अशा प्रकारे हुकुमशाही वृत्तीनं आणि फॅसिस्ट वृत्तीनं भाजप सरकारनं सर्वसामान्य जनतेची मुस्कटदाबी करण्याचं काम जे सुरू केलेलं आहे, आमच्या कार्यकर्त्यांवर जो हल्ला झाला, जी मुस्कटदाबी आमची जी केली, त्याचा निषेध करण्याकरता म्हणून आम्ही तमाम सांगली जिल्हा आणि शहर जिल्हा काँग्रेसचे सर्व फ्रंटेलचे काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही एकत्र जमलेलो आहोत. ह्या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची दडपशाही आम्ही सहन करणार नाही. सामान्य जनतेच्या हितासाठी त्यांच्या प्रश्नाकरता म्हणून आम्ही अशाच प्रकारे रस्त्यावर उतरून आंदोलन करू, त्यासाठी त्यांनी वाटेल ते केलं तरी आम्ही आता घाबरणार नाही. पुन्हा अशा प्रकारे ही हुकुमशाही आणि हीच प्रशिष्ट वृत्ती मुळापासून उघडून टाकण्याचा जंग आमचा तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांनी ह्या केलेला आहे, त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो. राहुल गांधींनी त्यांच्यावर 40 सहारा उद्योग समूहाकडनं घेतलेल्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्याला त्यांनी उत्तर दिलेले नाही, त्यामुळे हे सिद्ध होतं की पंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचारी आहेत. त्याचाच राग ठेवून काँग्रेस कार्यकर्त्यांच्यावर पोलीस बळाचा वापर करून त्यांनी हल्ला करण्याचं जे षडयंत्र आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करू. तासगाव नगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक माननीय अनिल कुत्ते यांची तासगाव नगरपालिका पक्षप्रदोत्पदी निवड झाली आहे. त्यासंबंधीचे पत्र तासगाव शहराध्यक्ष माणिक जाधव
यांनी याबाबतचे पत्र मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना दिले. आज माननीय नगरसेवक अनिल कुत्ते यांनी तासगाव नगरपालिका प्रशासकीय कार्यालयात पक्ष प्रतोद पदाचा कार्यभार सांभाळला. माननीय अनिल कुत्ते यांनी खासदार संजय काका पाटील यांच्या विकासात्मक आणि प्रगतीशील धोरण डोळ्यासमोर ठेवून तासगावच्या विकासाला चालना देणार असल्याचे सांगितले. तसेच तासगाव आणि तासगावकरांच्या सेवेत मी सदैव तत्पर असेन असे मनोगतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर विजय सावंत, नूतन नगरसेवक, भाजप तासगाव शहराध्यक्ष माणिकका जाधव आणि सर्व आजी माजी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पुन्हा भेटूया ताज्या व ठळक घडामोडींसह. पाहत रहा 7 स्टार एक्सप्रेस. नमस्कार.